राजकारणामध्ये आपण बऱ्याच वेळा म्हणतो की पातळी ढासळली, तसा विखे कुटुंबाने या राजकारणामध्ये त्यांना आज कलंक लावून घेतला. तो कलंक लावून घेतला याचा म्हणजे इतका गंभीर प्रकार आमच्या समोर आला. ज्यावेळेस आम्ही नगर शहरामध्ये प्रत्येक बूथवर गाठीभेटी घेत होतो, आमचे युवक नेते विक्रम राठोड यांना संबंधित काही मतदारांचा फोन आला की भिंगार चौकामध्ये, स्टेट बँक चौकामध्ये, छावणीमध्ये एक शाई लावण्याचा प्रकार त्या ठिकाणी चालू आहे. म्हणजे आधार कार्ड पाहिजे, शाई लावायची आणि त्याला पैसे द्यायचे, असा त्या ठिकाणी एक बोगस प्रकार चालू आहे आणि मतदान घडून न देण्यासाठी हा प्रकार केला जात होता. त्यावेळेस आम्हाला ज्यावेळेस कळलं, आम्ही घाईघाई माग आलो, तर आम्ही ते टोळी एक 10-15 जणांची टोळी आम्ही त्या ठिकाणी त्या टोळीवर लगेच आम्ही कॅप्चर केली. त्यामध्ये बरेच जण पळून गेले, तर आम्ही दोन जण आम्ही त्या दिवशी त्या तिथं सापडवले. त्या ठिकाणी एक शाईची बाटली आम्हाला सापडली, शाईची जी पोटाला लावतो, माझ्या पायावर शाई सांडली, मग याच्या हातावर पण सांडली, शाईची बाटली सापडली आम्हाला तिथं. तिथं आधार कार्ड आणि आपलं इलेक्शन कार्ड पण सापडले. आणि जो माणूस तिथं सापडला, आता एक जणाने तर जो शाई लावायला आला होता त्यांनी मला त्यांनी तिथं सांगितलं की आम्हाला पैसे देणार होते, आणि त्यामुळं मी या ठिकाणी आलो. आणि ज्यांनी कबुली दिली की मी सकाळपासून बऱ्याच ठिकाणी आज बऱ्याच जणांना शाई लावली, म्हणजे बघा ना कलंक किती राजकारणाला. तो लोणी प्रवाराचा होता, श्रीपाद जाधव नावाचा एक लोणी प्रवाराचा विखे परिवाराचा ठेकेदार होता, कॉन्ट्रॅक्टर होता, आणि तो त्या ठिकाणी उद्योग करीत होता. म्हणजे राजकारणामध्ये आपण गेले 4 दिवसापासून पाहतो, या मतदारसंघामध्ये पैशाचा पाऊस पडला. नंतरच्या कालखंडात बघितलं आपण की त्यांचे काही कार्यकर्त्यांना पैसे वाटप करताना रेड हँड पकडलं. आज सकाळी तर इतकी भयानक घटना आमच्या पाथर्डी तालुक्यामध्ये आम्हाला पाहायला मिळाली. मी तुमच्या काही बांधवांना सुद्धा पाठवली तो प्रकार. म्हणजे ती घटना सगळ्यात महत्त्वाची, जे आमचा जो कर्मचारी असतो त्या कर्मचाऱ्याचा व्हिडिओ दाखवतो तुम्हाला. त्याच्या बघा ना, त्याच्या जो टेबल असतो टेबलवर बॅलेट सापडले, काय भाजपच्या उमेदवाराचा बॅलेट या कर्मचाऱ्याच्या टेबलवर सापडले. म्हणजे जो निवडणूक आयोगाचा कर्मचारी असतो त्या कर्मचाऱ्याच्या जर टेबलवर भाजपच्या उमेदवाराचं पॉम्प्लेट सापडलं, हा प्रकार तर इतका म्हणजे लोकशाहीला घातक प्रकार आहे. तो प्रकार घडला. नंतर आजच परत त्यानंतर काही तास नाही गेले तर राजेंच्या प्रभागामध्ये बाळासाहेब बोरटे आणि आमचे शहर प्रमुख संभाजीराजे यांच्या प्रभागामध्ये एका अधिकाऱ्याने एक महिला भोळसट महिलेचं त्या ठिकाणी तिला इद्रिस आड नावाच्या का महिलेचं तिचं मतदानच त्यांनी केलं. ते म्हणजे तुला मतदान करताना यायचं, मी मतदान करतो, आणि त्यांनी ते कमळा बटन दाबलं. तो एक प्रकार घडला आमच्या भोयरग अंगारडामध्ये, माझ्या मतदारसंघात भोयरग अंगारड या गावात. त्या ठिकाणच्या एका अधिकाऱ्याने ज्येष्ठ माणूस आल्यानंतर त्याला सांगायचं, तुम्हाला दिसणार नाही बाबा, मी मतदान करतो, आणि ते मतदान त्याने कमळाला मतदान दाबायचा प्रयत्न केला. अशा 4-2 त्या वयस्कर बाबांनी बाहेर सांगितलं, अरे हे माणूस आम्हाला सांगतो तुम्हाला मतदान नाही करता यायचं, मी करतो, आणि तो कमळाला मतदान करतो. मग ते बूथसुद्धा बंद केलं होतं. तिथं मग अधिकारी गेले, तिथं पोलीस डिपार्टमेंट केलं, मग त्या अधिकारी बदलले. आणि आज तर नंतर आम्ही कालपासून ऐकत होतो शाई लावायचा प्रकार चालू, शाई. आम्ही तर राजकारणात पहिलीच गोष्ट ऐकली, आम्ही प्रत्यक्ष रंगी हात पकडलं. त्याला आम्ही भिंगार पोलीस स्टेशनला, त्या श्रीपाद जाधव नावाच्या व्यक्तीला भिंगार पोलीस स्टेशनला जमा केलं, त्याची शाईची बाटली जमा केली. आमच्याकडे सगळे व्हिडिओ पण आहेत. म्हणजे हा राजकारणाचा गळा घोटण्याचा प्रकार, दबावशाहीचा प्रकार या ठिकाणी ह्या जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतो. याचा अर्थ त्यांना पराभव मान्य झालेला आहे. ज्या माणसाला पराभव मान्य होतो तोच माणूस अशा चुकीच्या पद्धतीने करतो. आता तुम्ही पहा, एखाद्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून किती मतं बदल करू शकतो, 5-10 मतं बदल करू शकतो. हे प्रकार करण्यापेक्षा लोकांच्या हृदयावर राज्य करणं नाही.